नमस्कार, मी तितिक्षा तावडे, म्हणजेच तुमची लाडकी सरस्वती आणि आताची दुर्गा. तुम्ही कदाचित ओळखलंच असेल की तुम्ही आमच्या सेटवर आहात आणि तेही माझ्या मेकअप रूममध्ये आहात, आणि तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल की काहीतरी पेंट केलेलं आहे. तर आम्ही सगळे जे कलाकार आहोत ते ऑलमोस्ट दिवसाचा अर्धा वेळ म्हणजे 14 ते 15 तास इथे सेटवर असतो, आणि हे आमचं दुसरं घर होतं त्यामुळे. तर तसंच हे माझं घर आहे, आणि जसं दिवाळीमध्ये आपण घराला रंग लावतो तसं मी इथे काही प्रयत्न केला आहे. तर हे छोटंसं घर सजवायचा प्रयत्न केला आहे, आणि हे काही माझ्या एकटीचं काम नव्हतं खरं सांगायचं गेलं तर माझ्या खूप साऱ्या मैत्रिणींनी मला खूप मदत केली, माझा खूप ओरडा घालला हे सगळी पेंटिंग्स करताना. तर तुम्ही पाहू शकता, खरं तर सुरुवात त्या पेंटिंगपासून केली होती, आणि ती मुलगी म्हणते कीप ऑन ड्रीमिंग. सो असं काही नाही आहे की ती माझी सिम्बॉल आहे वगैरे, असं अजिबात नाही आहे. हे मी बघितलं कुठेतरी आणि तसं बघून मला हे चित्र खूप आवडलं होतं म्हणून मी तसं काढलं. सो ही रूम ऑलमोस्ट सगळ्या मुलींनी आमच्या सेटवरती, आमच्या सरस्वती मालिकेत ज्या ज्या मुली होत्या, म्हणजे मी, वंदी, अक्षया, त्यानंतर नक्षत्रा आमच्या मामीची भूमिका करते, श्रद्धाताई, मध्ये सारा म्हणून होती, रेणू होती, या सगळ्यांनी, आणि आत्ता मी, वंदी म्हणजे देव्यानी मोरे आणि अमृता, अशा आम्ही शेअर करतो. तर ऑलमोस्ट सगळ्या मुलींनी भरलेलं असतं हे गायम. सो या सगळ्या मुलींचं प्रतीक म्हणून ही एक मुलगी आहे जी म्हणते कीप ऑन ड्रीमिंग, म्हणजे स्वप्न पाहत राहा, स्वप्न पाहत राहिली तर ती पूर्णही होतील. आणि हे चित्र काढून झाल्यानंतर मला जाणवलं की ही भिंत जरा मोकळी आहे, तेव्हा इथे मी आणि माझी मैत्रिणी सरिता आम्ही दोघीने मिळून काही कोट्स लिहिले. हे पॉझिटिव्हिटी कोट्स आहेत, तर दिवसाला एक वाचला तरीही तुमचा दिवस खूप सकारात्मक पद्धतीने जाऊ शकतो असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही हे असं लिहिलं इथे. सो त्यानंतर कुठलीच भिंत नव्हती रिकामी, त्यामुळे आम्ही त्यानंतर काही केलं नाही. या व्यतिरिक्त माझ्याकडे बऱ्याचदा एक ड्रॉइंग बुक असते, वेळ मिळाला की मी चित्र काढते, वेळ मिळाला तर. सो लकीली काही वेळ होता तेव्हा मी हे करू शकले. आता पुन्हा कधी वेळ असेल तेव्हा आय एम शुअर तुम्हाला अजून काहीतरी नवीन पाहायला मिळेल.